नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, भरती कॅन्सल झालेली आहे। तुम्हाला सर्वांना न्यूज मिळाली असेल, नसेल मिळेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला कळेलच का झाली, कशी झाली ते। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आपण याच मुद्द्यावरती बोलणार आहोत की भरती कॅन्सल झाली, परंतु आपल्याला याच्यावरती आपलं वय वाढवून मिळणार आहे का? कारण काय झालं मित्रांनो, भरपूर असे आपले यावर्षी मित्र होते की त्यांची शेवटची भरती होती, म्हणजेच त्यांची वय पूर्ण होणार होती ह्या वर्षी। त्याच्यामुळे मित्रांनो, त्यांची शेवटची भरती असल्यामुळे त्यांचा खूप मोठा चान्स जाणार आहे का? तर आहे, कारण की भरती कॅन्सल झाल्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत सांगितलं नाही आहे वय वाढवून देणार आहेत की नाहीत। फक्त एक त्यांनी लेटर दिलं की तुम्ही ते बघू शकता, की त्या लेटरनुसार सांगितलं आहे की जी काय भरती होणार होती आपली, जेवढी पण ARO होत्या त्या सगळ्या ARO कॅन्सल झालेल्या आहेत, बाकी त्यांनी कोणतंच अपडेट दिलं नाही मित्रांनो पुढे। त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रश्न हा येतो की आता ही जर भरती रिपीट येणार आहे की नाही येणार आहे, आणि जरी आली किंवा जी आत्ता आपले परत सप्टेंबरपासून दुसरी लेली म्हणजेच 21-22 चालू होती, ही 20-21 होती, आता 21-22 जी सुरू होते त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पुन्हा एकदा बनवेन। याआधी बनवला होता तुम्ही बघू शकता, परंतु तो मी पुन्हा बनवेन। तर त्यामध्ये तुम्हाला एज वाढवून मिळणार आहे की नाही, तर याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची जी आर, केंद्र शासनाची जी आर आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुम बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, भरती कॅन्सल झाली याचा अर्थ असा नाही की सगळं संपलं, कारण की एक असं पण म्हणतो ना, सगळेच म्हणतात की एक दरवाजा बंद झाला तर 100 दरवाजे उघडतात। त्याचप्रमाणे तुम्ही आता असा विचार करा की समजा ही भरती कॅन्सल झाली तर आपल्याकडे अजून SSC आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर TA भरती आहे, TA तुम्ही जवळजवळ 40 वर्षापर्यंत भरती देऊ शकता, महाराष्ट्र पोलीस भरती आहे, त्याच्यानंतर बाकी ज्या काय रेली भरती येणार आहेत त्या भरती तुमच्यासाठी एनी टाईम ओपन आहे। त्याच्यामुळे असं नाही आहे की ही भरती संपली म्हणून तुम्ही लगेच प्रॅक्टिस बंद कराल, अभ्यास बंद कराल आणि फक्त भरती संपली म्हणून हेच डोक्यात घेऊन फिरत बसाल। तर याचा अर्थ असं समजू नका की सगळं संपलं आहे, अजून तुम्ही जोमाने ट्राय करा, कारण की एक सांगतो मित्रांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। आजपर्यंत तुम्ही 3-4 भरत्या केल्या असतील, 5-6 भरत्या केल्या असतील, त्या भरतीमध्ये तुम्ही काही करू शकला नाहीत, असा विचार करा की ह्याही भरतीमध्ये आपण डायरेक्टली रिजेक्ट झालो आहे। हेच तुम्ही तुमच्या जेव्हा मनाला समजवाल त्यावेळी तुम्हाला थोडं एक बेटर फील होईल, तुम्ही SSC GD म्हणा किंवा अदर कोणत्या भरतीसाठी ट्राय कराल। जर तुम्ही निगेटिव्हिटी घेऊन बसाल तुमच्या माइंडमध्ये तर तुमची ती निगेटिव्हिटी तुम्हाला पूर्ण खाऊन घेईल। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही ते निगेटिव्हिटी साईडला काढा आणि पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करा, आणि बाकीच्या ज्या भरती आहेत त्यांच्याकडे बघा। आता हे झालं मित्रांनो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आता एज वाढवून मिळणार आहे की नाही मिळणार आहे। त्याचं कारण सांगतो मित्रांनो, की याच्या आधी एक UPSC गेल्यावरची एक्झाम झाली होती, त्या UPSC एक्झामच्या वेळी असंच झालं होतं, भरती कॅन्सल, त्याच्यानंतर जरा एक्झामचं मागे पुढे होणार होतं, त्या एक्झाममध्ये जवळजवळ सेंटर पण त्यांना चेंज करून देण्यात आले होते, म्हणजेच ज्यांच्या घरचे जे सेंटर जवळ आहेत ते सेंटर त्यांच्या ह्यांनी चेंज करून देण्यात आले होते। तर त्यावेळी जे काही कॅन्डिडेट होते त्यांनीसुद्धा मागणी केली होती की एज वाढवून मिळावं। केस जिंकली आहे मित्रांनो त्यांनी, परंतु अजून सरकारकडून कोणताच निर्णय आला नाही आहे की एज वाढवून मिळालं की नाही मिळालं। फक्त एकच त्यांनी सरकारने एकच त्यांनी डिस्प्ले केलं होतं की जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, म्हणजे जसं आपण महाराष्ट्रात राहतो आहे तर आपल्या महाराष्ट्राचे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही भरत्या असतील मित्रांनो, त्यामध्ये 2 अटेम्प्ट किंवा 1 अटेम्प्ट एक्स्ट्रा द्या। म्हणजे असं धरून चला की समजा आता तुमचं वय 28 आहे समजून चला मित्रांनो, आणि तुम्ही पोलीस भरती देत आहात, परंतु ह्यावर्षी ती पोलीस भरती झाली नाही आहे आणि तुमचं वय पार झालं, तर तुम्हाला 2 अटेम्प्ट एक्स्ट्रा पोलीस भरतीसाठी, अशा प्रकारचा तो एक लेटर आला होता, एक प्रेस नोट होती मित्रांनो, ती आता माझ्याकडे नाही आहे, तुम्हाला दाखवली अशी। तर अशा प्रकारे त्या सरकारने निर्णय घेतला होता की फक्त स्टेट गव्हर्नमेंट डिसिजन घेऊ शकतं, ते पण डिसिजन घेऊ शकतं, कन्फर्म नाही सांगितलं की तुम्हाला 2 अटेम्प्ट एक्स्ट्रा द्यायचे की नाहीत। म्हणजे याच्यानंतर जेवढ्याही आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या भरत्या निघतील, ज्या गेल्या वर्षीच्या पेंडिंग आहेत, ह्या वर्षीच्या पेंडिंग आहेत, तलाठी भरती असू द्या, त्याच्यानंतर ऑदर भरपूर डिपार्टमेंटच्या भरत्या अजून पेंडिंग आहेत, पोलीस भरती तर आपली खूप मोठी पेंडिंगच आहे, तर त्यामध्ये आपल्याला एज वाढवून मिळण्याची आपल्याला अटेम्प्ट वाढवून मिळण्याची शक्यता जास्त आहे। परंतु आर्मीकडून तुम्ही अपेक्षा, मी म्हणतो 50%ची करा, सेंटरला अजून कोणता असा एक प्रेस नोट आली नाही आहे किंवा काहीच आलं नाही आहे की एज वाढवून मिळेल, 50% ठेवा होप्स। कारण की मित्रांनो, काय झालं तर आपले फॉर्म भरले गेले होते, त्याच्यानंतर
हे सगळं कॅन्सल झालं आहे. जर SSCGD जसं अजून फॉर्म भरलेले नाही आहेत त्याच्यामुळे SSCGD तात्या 50% आपण म्हणू शकतो. पुढच्या महिन्यात जर कोरोना कंट्रोलमध्ये नाही आला तर SSCGD पण पुढे जायची शक्यता आहे. त्याचं कारण सांगतो मित्रांनो, भरत्या होणार का तर होणारच, कारण दरवर्षी मार्चमध्ये भरपूर सैनिक रिटायर्ड होतात आणि त्याचप्रमाणे मित्रांनो त्या सैनिकांची गरजही पडते. त्याच्यामुळे भरत्या भरपूर होणार का तर होणारच आहे, कारण 2 वर्षे भरती झाली नाही याचा अर्थ मेगा भरत्या पटापट येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही खचून न जाता तुमची प्रॅक्टिस पूर्णपणे सुरू ठेवा. तर मित्रांनो सांगायचं होतं एवढंच तात्पर्य की तुम्ही खचून जाऊ नका आणि तुम्हाला जर एज वाढवून मिळणार आहे का तर नाही मिळणार आहे. जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या भरत्या करणार असाल तर तुम्हाला 2 अटेम्प्ट एक्स्ट्रा मिळणार आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.